तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय शिमगा आता चांगलाच रंगू लागलाय. सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली. श्रीधर नाईक यांच्या खुनात आरोपी कोण होतं, अंकुश राणे आणि मंचेकर यांचे खून कुणी केले असा सवाल राऊत यांनी यावेळेस विचारला. ईडीच्या नावाचा वापर करून केंद्रीय पदाचा दुरुपयोग सुरू असल्याची टीकाही यावेळेस राणेंना उद्देशून विनायक राऊत यांनी केली. रमेश गोवेकर असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, मंचेकर असतील, ह्या सगळ्यांचे झालेले निर्गुणपणे केलेले खून हे कोणी केले आणि कोणी कशा पद्धतीने पचवले. श्रीधर नाईक यांच्या खुनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी म्हणून कोण होतं हे आम्हाला सुद्धा जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आली नाही. सिंधुदुर्गामध्ये आजपर्यंत ज्या हत्या झाल्या, ज्या राजकीय हत्या होत्या, त्यांची पुन्हा एकदा फेर चौकशी करा आणि जे खरे गुन्हेगार कोण होते, त्याचे प्लानर कोण होते, ह्यांना त्यांचा शोध घ्या आणि त्या खुनाला वाचा फोडा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोतच. छत्रपतींचा विचार म्हणजे